नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुंभारे स्पंदन करिअर इन्स्टिट्यूट तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपला कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा याचा भाग 3 आपण बघणार आहे। यामध्ये आपण नंबर सिंबॉल कोडिंग काय असते, अल्फाबेट टू नंबर, अल्फाबेट टू सिंबॉल, कशा पद्धतीचे एग्जांपल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायचा आहे ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया। तर जराही वेळ वाया न घालवता आता आपण पहिल्या एग्जांपलकडे वळूया। आता आपण पहिलं एग्जांपल बघणार आहे। एका सांकेतिक भाषेत मशीन याला 19, 7, 9, 14, 15, 20, 11 असे लिहितात, म्हणजे प्रत्येक अल्फाबेटला त्यांनी एखादा नंबर असाइन केलेला आहे। तर त्याच भाषेत डेंजर या शब्दाला कसे लिहिणार, सर्वात अगोदर आपण बघूया की मशीन याला नंबर्स, हे मशीन हा जो शब्द आहे त्याला नंबर्स कशा पद्धतीने त्यांनी दिले। एम ला दिलेला आहे त्यांनी 19, ए ला दिलेला आहे 7, सी ला दिलेला आहे 9, एच ला दिलेला आहे 14, आय ला दिलेला आहे 15, एन ला दिलेला आहे 20 आणि ई ला दिलेला आहे 11। जनरली मला काय माहिती आहे की एम ए सी एच या सर्वांना अल्फाबेटला जनरली कुठला नंबर असतो ते मला माहिती आहे। एम ला नंबर असतो 13, ए ला असतो 1, सी ला 3, एच ला 8, आय ला 9, एन ला 14 आणि ई ला 5, अशा पद्धतीचे नंबर्स असतात। मग 13 काय केलंय त्यांनी 19, 1 केलेलं आहे 7, 3 केलेलं आहे 9, तर आणि हे कंटिन्यू करत गेलेलं आहे। हे कशा पद्धतीने करत गेलेलं आहे तर इकडे बघूया, 13 चं 19 कसं झालं, 13 + 6 जर आपण करू तर काय होणार, 19 होणार, 1 + 6 जर आपण करू तर 7 होणार, 3 + 6 करू तर 9 होणार, 8 + 6 करू तर 14 होणार, 9 + 6 असं प्रत्येक ठिकाणी +6 तो करत गेलेला आहे। तेव्हा ह्या मशीन ह्या अल्फाबेटची ह्या वर्डची कोडिंग या नंबरनी त्यांनी केलेली आहे। याच पद्धतीने आपण डेंजर या शब्दाची कोडिंग करू शकतो, डी ए एन जी ई आर। प्रत्येक अल्फाबेटला कुठला नंबर आहे ते आपल्याला माहिती आहे, डी ला असतो 4, ए ला 1, एन ला 14, जी ला 7, ई ला 5 आणि आर ला 18। तर त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी मला काय करावं लागणार, +6, सगळीकडे सेम काय आहे +6। आता 4 + 6 किती होतात, 10, 1 + 6 होतात 10, 14 + 6 = 20, 7 + 6 = 13, 5 + 6 = 11, 18 + 6 = 24, 10, 7, 20, 13, 11, 24, 10, 7, 20, 13, 11, 24, माझा आन्सर काय राहायला पाहिजे, ऑप्शन सी। असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारतात, हे आपलं थोडं वॉर्मअप टाईपचं आहे, याच्याविषयी कठीण विचारतात, ते एक्झाम्पल सुद्धा आपण कव्हर करणार आहे। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। आता आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहे, बरोबर वाचूया। पूर्ण भाषेत असं त्या टाईपचं मी लिहिलेलं नाही, एका सांकेतिक भाषेत ए ला 26 असं म्हणतात, सन ला 27 म्हणतात, तर त्याच सांकेतिक भाषेत कॅटला आपण काय बोलू। आता ए च 26, ए ला मला माहिती आहे 1 नंबर असतो, ए च्या अपोजिटला असतो झेड आणि झेड ला असतो 26 नंबर, त्या पद्धतीने ए ची कोडिंग त्यांनी कशी केलेली आहे 26। आता सन ची कोडिंग त्यांनी केलेली आहे 27। आता एस च्या अपोजिटला काय आहे एच, एच येतो 8 नंबरवर, नंतर आहे यू, यू च्या अपोजिटला आहे एफ, एफ साठी असतो 6 नंबर, टी च्या अपोजिटला काय आहे जी, इकडे असतो 7 नंबर। त्याच पद्धतीने बघा, ए साठी त्यांनी केलेला आहे 26, सन साठी केलेला आहे त्यांनी 27, पण इकडे बघा सन च्या एस च्या अपोजिटला काय आहे एच, त्याचं पकडलं आपण 8, यू च्या अपोजिटला आहे एफ, त्याचं पकडलं आपण 6, एन च्या अपोजिटला आहे एम, सॉरी एन च्या अपोजिटला आहे एन, एम साठी येतो 13, अपोजिटचाच आपल्याला पकडायचं आहे 13, 13 + 6 = 19, 19 + 8 काय येणार 27। मला पॅटर्न क्लिअरली समजलेला आहे म्हणून आता आपण कॅट साठी बघूया, सी ए टी, सी च्या अपोजिटला काय एक्स, एक्स साठी येतो 24, ए च्या अपोजिटला आहे झेड, त्याचा नंबर येतो 26, टी च्या अपोजिटला आहे जी, जी चा नंबर येतो 7,
आता 24 + 26 येतात 50 50 50 57. कॅट साठी काय कोडिंग राहील माझी? ऑप्शन सी 57. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता आपण अजून ऍडव्हान्स फॉर्मचे एक्झाम्पल बघूया. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघणार आहे. मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे, थोडस मोठं आहे. एका सांकेतिक भाषेत झेब्रा याला 2652181 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत कोबरा या शब्दाला कसे लिहिणार? सगळ्यात आधी आपण झेब्राचं हे कोडिंग कसं झालं ते बघूया. 2652181 असं दिलेलं आहे. झेड साठी 26 असते हे मला माहिती आहे. ई साठी 5 असते, बी साठी 2 असते, आर साठी 18 असते आणि ए साठी 1 असते. हे प्रॉपर जसे त्याचे नंबर आहे, जसे त्या अल्फाबेटला नंबर असतात तसेच नंबर त्यांनी दिलेले आहे. तर कोबरा साठी काय राहणार? सी साठी 3 राहणार, ओ साठी 15, बी साठी 2, आर साठी 18 आणि 1. 3152181 3152181 असं माझा आन्सर राहायला पाहिजे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघत आहे. एका सांकेतिक भाषेत रिझन याला 5 असे लिहितात, बिलीव्ड याला 7 असे लिहितात, तर गव्हर्नमेंटला कसे लिहिणार? तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही याच्यावर विचार सुद्धा करू शकता. बघा, रिझनला काय 5? आता बघा, आरला 18, ईला 5, एला 1 असे वेगवेगळे नंबर्स आहेत. त्यांची सगळ्यांची टोटल जरी केली किंवा त्यांच्यामध्ये मायनस प्लस जरी केलं तरी आपल्याला 5 मिळणं अशक्य आहे. आपण याच्यामध्ये अजून दुसरं काय लॉजिक वापरू शकतो की इकडे रिझनमध्ये किती अल्फाबेट आहेत? 6 अल्फाबेट आहेत आणि इकडे किती दिलेलं आहे? 5. हे मला रिझनचा थोडासा एक आयडिया आला की अशा पद्धतीने आहे का. तर तेच सेम थिंग मी बिलीवूड मध्ये सुद्धा चेक करणार. बिलीवूड मध्ये किती अल्फाबेट आहे? तर 4 4 2 8 8 असे अल्फाबेट आहे आणि इकडे लिहिलेलं आहे 7. म्हणजे जेवढे अल्फाबेट आहेत त्याच्या -1 त्यांनी केलेला आहे. जसे रिझन मध्ये 6 आहे, 6 अल्फाबेट आहेत, 6 - 1 5. त्याच पद्धतीने बिलीवूड मध्ये किती आहे? 8 अल्फाबेट आहे, -1 त्यांनी केलेला आहे, 7. आता गव्हर्नमेंट मध्ये आपण बघूया की आपल्या इकडे किती अल्फाबेट आहे. 4 4 2 8 आणि 2 9 10, म्हणजे 10 - 1 याचा आन्सर काय व्हायला पाहिजे? 9. एवढ्या इझिली आपण करू शकतो. बस आपला एक प्रॉपर लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता आपण 5व्या क्रमांकाचं एक्झाम्पल बघणार आहे. एका सांकेतिक भाषेत मोबिलिटी याला या नंबरनी कोडिंग केलेली आहे, तर त्याच सांकेतिक भाषेत एक्झामिनेशनला कसं लिहिणार? आता आपण बघूया. MOBILITY मोबिलिटी. एम साठी 13, ओ साठी 15, बी साठी 2, आय साठी 9, एल साठी 12, आय साठी 9, टी साठी 20, वाय साठी 25. आणि याच्यासाठी कोडिंग कशी केली आहे त्यांनी? 4 6 2 9 3 9 2 7. आता 13 त्यांनी केलेलं आहे 4, म्हणजे इकडे काहीतरी त्यांनी मायनस केलेलं आहे. मायनस किती केलेलं आहे त्यांनी? 6 7 8 9, -9 केलेलं आहे. 15 मधून 9 काढले तरी 6 होते, म्हणजे -9 - 9 होऊन राहिलेलं आहे. पण इकडे काय 2 - 2 आहे, आयच आहे. 12 मधून 9 काढले तर इकडे मला किती मिळतात? 3. आता जसं इकडे आयचं 9 ठेवलेलं आहे इकडे पण आयचं 9 ठेवलेलं आहे. आता 20 मधून 9 काढले तर 11 यायला पाहिजे, इकडे किती आलेले आहे? 2. 25 मधून 9 काढले तर किती यायला पाहिजे? 16. पण इकडे किती आहे? 7. म्हणजे जो आपण -9 वाला लॉजिक लावत होतो तो चुकीचा लॉजिक होता. इकडे लॉजिक अजून दुसरा काय असू शकतो? आता इकडे बघा, 1 आणि 3 दिसत आहे. 1 आणि 3 किती होतात? 4. 1 आणि 5 किती होतात? 6. त्याच पद्धतीने 1 आणि 2 किती होतात? 3. प्रत्येक ठिकाणी. आता इकडे 2 आहे, आता 2 मध्ये काही प्लस मायनस आहे नाही, त्यामुळे इकडे त्यांनी 2 ठेवलेलं आहे. आयचं 9, एलचं 3, आयचं. आता एल बघा काय, 1 2 1 + 2 3, 2 + 0 2, 5 + 2 7, 2 + 5 7. अशा पद्धतीने यांनी कोडिंग केलेली आहे. मला लॉजिक सापडलेलं आहे.
तुम्ही पण असेच प्रॅक्टिस करत राहाल तर तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर लॉजिक तुमचं डेव्हलप होईल. आता काय म्हणते एक्झामिनेशन, एक एक ई एक्स ए एक्झामिनेशन. ई साठी असतो 5 नंबर, एक्स साठी 24, ए साठी 1, एम साठी 13, आय साठी 9, एन साठी 14, 1, टी 20, आय 9, ओ 15 अँड एन 14. अशा पद्धतीने एवढंच फास्ट तुम्हाला कुठल्या अल्फाबेटला कुठला नंबर आहे ते माहीत पाहिजे. आता बघा ई साठी आहे 5 तर मला 5च लिहावं लागणार, इकडे 24 आहे तर मी 24 नाही लिहू शकत, 4 आणि 2 6. ए साठी 1, एम साठी काय होणार 4, एन आय साठी 9 राहणार, 4 आणि 1 5, ए साठी 1, 2 + 0 2, इकडे 9, 5 + 1 6, 1 + 4 5. आता आपण आपल्या ऑप्शन मध्ये बघूया कुठला ऑप्शन बसतो आपला, 5 6 1 4. आता बघा 5 5 इकडे आहे त्यामुळे पहिला आणि चौथा ऑप्शन तसाही कट होत होता. मग नंतर काय 6 6 फक्त इकडेच आहे त्यामुळे माझा आन्सर हे राहणार. आता तुम्ही जसे जसे प्रॅक्टिस कराल तुम्हाला सर्वच्या सर्व एक एक टर्म फाइंड आउट करणं आवश्यक नाही आहे, तुम्ही शॉर्टकट मध्ये सुद्धा असं पोहोचू शकता. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःहून फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ गेला तरी चालेल, लॉंगकट होऊनच जेव्हा तुम्ही लॉंगकटला जाल तेव्हाच तुम्हाला शॉर्टकट चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल. आता आपण अजून एक दोन एक्झाम्पल बघूया. आता आपण 6व्या क्रमांकाचं एक्झाम्पल बघणार आहे, प्रीमॉनिशन. प्रीमॉनिशनला त्यांनी अशा प्रकारे कोडिंग केलेलं आहे तर त्याच सांकेतिक भाषेत मॉनिटरला कशा पद्धतीने कोडिंग करण्यात येणार. सर्वात अगोदर आपण बघूया की इकडे किती अल्फाबेट्स आहेत, 3 3 2 7 3 3 9 आणि 11. इकडे पण तेवढेच आहे का, 3 3 2 7 3 3 9 10 आणि 2 11. प्रत्येक अल्फाबेटला एक त्यांनी नंबर दिलेला आहे. कशा पद्धतीने दिलेला आहे ते आपण बघून घेऊ. प्री मॉ प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही, मला तुम्हाला समजवायचं आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस इकडे लिहित आहे. पी साठी असतो 16, आर साठी असतो 18, ई साठी 5, एम साठी 13, ओ साठी 15, एन साठी 14, आय साठी 9, टी साठी 20, आय साठी 9, ओ साठी 15, एन साठी 14. हे नॉर्मल असेच अल्फाबेटला हेच त्या नंबर आपण अलॉकेट केलेले आहे. आता याची कोडिंग त्यांनी कशी केलेली आहे, 6 8 5 3 0, त्यानंतर 4 आय साठी ठेवलाय त्यांनी 9 2 9 0 4 2 9 0 4. प्रत्येक याला त्यांनी कशा पद्धतीने कोडिंग केलेली आहे ते बघू. 16 त्यांनी 6 केलाय, 18 8 केलेला आहे. काय कॉमन दिसलं मला की 16 जो युनिट डिजिट मध्ये आहे 6 तो त्यांनी घेतलेला आहे, 18 काय घेतलेला आहे युनिट डिजिट मध्ये असलेला 8 घेतलेला आहे, इकडे 5 घेतलेला आहे, 13 3 घेतलेला आहे. पण इकडे मला फरक काय दिसत आहे, ओ मध्ये, ओ मध्ये त्यांनी काय गडबड केली आहे, ओ साठी 0 केलेला आहे, जेव्हा की इकडे 15 आहे यांनी 5 घ्यायला पाहिजे होतं पण इकडे 5 न घेता त्यांनी 0 घेतलेला आहे. एन साठी काय घेतलेला आहे, 14 युनिट डिजिट मधला 4, आय साठी 9, टी साठी काय, आता टी साठी सुद्धा त्यांनी वेगळं केलेलं आहे, टी साठी काय केलंय त्यांनी 2 0 जागी फक्त इकडे 0 लिहायला पाहिजे होतं यांनी, पण इकडे काय लिहिलंय यांनी 2 लिहिलंय. हा एक अपवाद पकडा, आय साठी नाही आणि हा ओ साठी बघा पुन्हा इकडे 0 केलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये यांनी 5 करायला पाहिजे होतं, म्हणजे इकडे अपवाद किती मिळाले मला, ओ आणि टी असे मला 2 अपवाद मिळाले. एन साठी आहे 14 4 त्यांनी घेतलं. तर याच्याच आधारे आपण मॉनिटर MONITER हे सगळे अल्फाबेट आपल्याला इकडे सापडून जातील. MONITER त्याच पद्धतीने आपण त्याची डायरेक्ट कोडिंग सुद्धा करू शकतो. एम साठी आहे 13 13 साठी लिहिलं त्यांनी 3, आता ओ साठी 15 पण तो कोडिंग काय करतो 0 करतो. एन साठी तो कोडिंग करतो 4, आय साठी करतो 9, टी साठी 20 आहे इकडे 0 करायला पाहिजे पण तो काय करतो 2 त्यामुळे 2, ई साठी आहे 5 5 तर 5, आर 18 18 साठी करतो तो 8. माझं उत्तर काय राहायला पाहिजे, 3049258 3049
258 3049 कॉमन आहे आणि मग इकडे 408 आहे, इकडे 258 आहे. माझा आन्सर ऑप्शन डी राहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला इकडे काय पॅटर्न फॉलो केलेला आहे, इकडे कशा पद्धतीचं लॉजिक वापरलाय, तेच सेम लॉजिक आपल्याला दिलेल्या काय फाइंड आउट करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे. आता आपण अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता आपण सातव्या क्रमांक बघणार आहे. एका सांकेतिक भाषेत रिक्वेस्ट याला अशा प्रकारे कोडिंग केलेलं आहे, S2R5 2 TU. आता काही अल्फाबेट साठी अल्फाबेटची कोडिंग केलेली आहे आणि काही अल्फाबेट साठी नंबरची कोडिंग केलेली आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ACID ऍसिडला त्याच सांकेतिक भाषेत ऍसिडला कशा प्रकारे लिहिणार, आपल्याला पॅटर्न माहीत करायचं आहे. REQUEST रिक्वेस्ट साठी काय केलंय त्यांनी, सगळ्यात पहिले S, नंतर E साठी केलेलं आहे 2, R साठी Q साठी केलेलं आहे R5 2 T आणि U. R नंतर S येतो हे गोष्ट मला माहिती आहे, +1. Q नंतर R येतो हे सुद्धा मला माहिती आहे, +1. S नंतर येतो T, +1. T नंतर येतो U. मग यांच्यामध्येच का बरं असा भेदभाव केलेला आहे त्यांनी EU आणि E मध्ये. इकडे बघा, E साठी 2 इकडे केलेलं आहे, E साठी 2 इकडे केलेलं आहे, U साठी 5 इकडे केलेलं आहे. E ला असतो 5 नंबर, U ला असतो 21 नंबर. यांचं काही आपण लॉजिक लावलं तरी जमत नाही, पण एक लॉजिक मात्र आपण लावू शकतो की RQST हे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. हे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत, मराठीमध्ये त्याला व्यंजन म्हणतात. आणि EU आणि E हे काय आहेत, वॉवेल्स आहेत, मराठीमध्ये त्याला स्वर म्हणतात. तर जर आपण बघितलं, आता इंग्रजी भाषेत वॉवेल्स किती असतात, वॉवेल्स असतात 5, A E I O आणि U. आता बघा, पर्टिक्युलरली त्यांनी ई ला कुठला नंबर दिलेला आहे, 2. हा बघा, ए नंतर ई येतो, ई ला 2 नंबर दिलेला आहे, यू साठी दिलेला आहे त्यांनी 5 नंबर. आणि जेव्हा वॉवेल्स आपण लाईन मध्ये लावतो तर यू सुद्धा 5व्या नंबरवर येतो, म्हणजे 1 2 3 4 5 अशा प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. आता याच्यावरून आपण ऍसिड ACID. आता इकडे वॉवेल्स कुठले आहेत, ए हा वॉवेल आहे आणि आय हा वॉवेल आहे, ए हा वॉवेल आहे आणि आय हा वॉवेल आहे, सी आणि डी काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. तर सी नंतर यायला पाहिजे इकडे डी, डी नंतर इकडे यायला पाहिजे ई, कारण की प्रत्येक ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, +1 केलेलं आहे. आता ए साठी काय यायला पाहिजे, ए साठी यायला पाहिजे 1 आणि आय साठी काय यायला पाहिजे 3. माझा आन्सर काय झाला पाहिजे, 1 D 3 E. अशा पद्धतीने आपण इझिली एक्झाम्पल पर्यंत, फक्त आपल्याला काय कॉन्सेप्ट प्रॉपर डेव्हलप होणं आवश्यक आहे, आपलं लॉजिक लागणं आवश्यक आहे. एकदा जर तुम्हाला जेवढेही अल्फाबेट आहेत त्याचे नंबर्स पार्ट झाले तर तुम्ही कुठलं पण एक्झाम्पल करू शकता. आता कुठलं तरी अल्फाबेट आहे त्याला जर सिम्बॉल मध्ये त्याच्या जागी सिम्बॉल काही दिलेले असणार तर त्याला आपण डायरेक्ट लेटर कोडिंग मध्ये सुद्धा टाकू शकतो. एक एक्झाम्पल त्याचं मी सांगून देतो, म्हणजे त्याच्यामध्ये डाऊट राहणार नाही, त्याच्यामध्ये फार जास्त वेळ वाया घालवण्याची गरज नाही. तर वेळ न वाया घालवलं तर मी आता ते एक्झाम्पल घेतो. आता आपण 8व्या क्रमांकाचं आणि शेवटचं एक्झाम्पल बघणार आहे. आपण जेव्हा टॉपिक सुरू केला होता सुरुवातीला मी लिहिलं होतं की नंबर सिम्बॉल कोडिंग, नंबर कोडिंग मध्येच आपल्याला जास्त लॉजिक लावावं लागतं, जास्त डोकं लावावं लागते. पण सिम्बॉल कोडिंग मध्ये, नंबर सिम्बॉल कोडिंग मधलं जे राहते अल्फाबेट टू सिम्बॉल, याच्यामध्ये काहीच डोकं लावायची गरज नाही. पर्टिक्युलर एका जो अल्फाबेट आहे त्याला पर्टिक्युलर सिम्बॉल दिलेला असतो. आता इकडे ऑर्डर साठी असे सिम्बॉल दिलेले आहे, बोर्ड साठी असे सिम्बॉल दिलेले आहे आणि मला काय विचारलेलं आहे, अबोर्ड ABODE. ए साठी कुठला सिम्बॉल आहे आपण इकडे चेक करूया. ए मला इकडे दिसत आहे 1 2 3, तर मला कुठे बघावं लागणार, 3 नंबरवर. ए साठी काय आहे, परसेंटेज. बी, आता बी आहे पहिला, बी साठी काय दिलेला आहे त्यांनी, स्टार, तर मी डायरेक्ट स्टार मार्क करू शकतो. ओ साठी काय दिलेलं त्यांनी, मल्टिप्लिकेशन. ओ साठी इकडे इंटू दिलेलं आहे, इकडे बघा सेकंड याच्यात पण काय मल्टिप्लिकेशनच आहे. डी मला इकडे वर दिसतो 3 नंबरवर, इकडे काय आलेला आहे, डॉलर,
आणि इकडे पण डी डी साठी आलेला आहे डॉलर. म्हणजे डी साठी काय घ्यावं लागणार? डॉलर. ई ई मला शेवटून दुसरा दिसत आहे, इकडून मी शेवटून दुसरा बघणार काय? हॅश. म्हणजे आता अबोर्ड साठी अशा प्रकारे सिम्बॉल कोडिंग त्यांनी केलेली आहे. मी इझिली याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो की परसेंटेज इकडे आहे, त्यामुळे बी आणि डी तर आपोआपच कटला. समोर काय आहे? स्टार. स्टार मला दिसला, समोर आहे मल्टिप्लिकेशन, त्याच्या पुढे आहे डॉलर आणि त्याच्यानंतर आहे हॅश. इकडे काय दिसत आहे मला? डिव्हिजनचा साईन. त्यामुळे माझा ऑप्शन ए हे बरोबर आन्सर राहणार आहे. याच्यामध्ये तेवढं काहीही एक्स्ट्रा लॉजिक लावायची गरज नाही, जे आपण अल्फाबेट टू नंबर कोडिंग मध्ये करतो. तर तुम्ही अशीच याच्यावर आधारित जे पण तुमच्याकडे पुस्तकं आहेत त्याच्यावर तुम्ही छान प्रॅक्टिस करा व्यवस्थितपणे. आणि कुठलाही तुम्हाला डाऊट असला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. आज आपला होता भाग 3, पुढचा लेक्चर राहणार आहे भाग 4. त्याच्यामध्ये मी कोडिंग डिकोडिंग संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. एवढं बोलून मी आजचा लेक्चर संपवतो. थँक्यू व्हेरी मच.